नमस्कार प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर दिवाळीचे काही पदार्थ तुम्ही बनवलेही असतील तर त्यातील एक सर्वांचा आवडता म्हणजे चिवडा हा आपण केव्हाही खाऊ शकतो भरपूर दिवस टिकतो तर हा चिवडा कसा बनवायचा आणि हा छान कुरकुरीत होण्यासाठी काय काळजी घ्यायची आणि भरपूर दिवस टिकला पाहिजे म्हणून काय काळजी घ्यायची तर त्यासाठी त्याची रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवते तर चिवड्यासाठी इथे मी दगडी पोहे घेतलेत तर यांना जाडपोहेसुद्धा म्हणतात तर हे उन्हामध्ये छान कडक वाळवून घ्यायचे आणि त्यानंतर चाळणीने चाळून निवडून घ्यायचे यातील साळीचे टर्फलं आणि काही जळलेले जे पोहे असतात तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे घेतलेत एक वाटी खोबरा घेतले हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे आठ ते नऊ मिरच्या याप्रकारे कापून घेतल्यात तिखट आहेत मिरच्या आणि लसूण पाकळ्या या प्रकारे पातळ काप करून घेतलेत लसूण पाकळ्यांची चिवड्यामध्ये लसूण खूप छान लागतो तर तुम्ही गोल कापसुद्धा करू शकता अगदी मोठ्या पाकळ्या असल्या लसूणच्या तर गोल काप खूप छान दिसतात आणि कांदा या प्रकारे छान स्लाईस करून मोकळा मोकळा करून घेतला आहे तर कांदा तुम्ही वाढवूनसुद्धा घेऊ शकता आणि इथे एक वाटी कढीपत्ता लागणार आहे आपल्याला कोथिंबीर एक वाटी त्यानंतर इथे मी हा मसाला बनवून घेतला आहे या शो, भाज शो, अंतर जीरे, धने अंतर या तर यामध्ये शोप भाजलेली शोप त्यानंतर जिरे आणि धनेची पावडर एकत्र आहे आणि त्यानंतर इथे मी हळद घेतलेली आहे काळं मीठ घेतलं आहे आमचूर पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हिंग घेतला आहे आणि थोडं सादं मीठ पण घेतलं आहे आणि यामध्ये आपण मुरमुरे घालणार आहोत तर हा मिक्स असा चिवडा आपण बनवणार आहोत तर त्यासाठी मी हे मुरमुरे घेतलेत तर चिवडा करायची पहिली स्टेप म्हणजे आपल्याला हे पोहे तळून घ्यावे लागतील तर त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घातलं आहे तर तेल छान कडकडीत तापलं की त्यामध्ये प्रकारे चिवडा तळायची चाळणी आपल्याला ठेवायची आहे या चाळणीने चिवडा तळणे फार सोयीस्कर होतं तेलामध्ये अगदी पोहे पोहे होत नाहीत आणि आपल्याला काढणं जे कठीण जातं झाराच्या जात मदतीने ते याने होत नाही तर या पद्धतीने आपल्याला या चाळणीमध्ये तेलात थोडे थोडे पोहे टाकायचे आणि चमच्याने हलवून छान फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत पूर्ण फुलले पाहिजेत तरच ते आतून छान कुरकुरीत होतील तर पूर्ण तेल या प्रकारे निथळून घ्यायचं आहे चार पाच वेळा या प्रकारे थोडंसं हलवून तर या पद्धतीने इथे मी पूर्ण एक किलो पोहे तळून घेणार आहे तर, तर बघा रंगसुद्धा तळल्यानंतर किती पांढराशुभ्र दिसतो आहे आणि एकाच वेळी जास्त पोहे आपण घालायचे नाही नाहीतर ते खाली दाटतात आणि काही पोहे जे आहेत ते कच्चे राहतात तर त्यामुळे आपला चिवडा कुरकुरीत होत नाही तर या पद्धतीने पोहे तळल्यानंतर आपल्याला कागदावर काढायचे आहे तर, तर, तर तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर तुम्ही त्यावर काढू शकता किंवा व्हाईट पेजवर सुद्धा काढू शकता तर या पद्धतीने इथे मी सर्व पोहे तळून घेतलेले आहेत तर आता हे पोहे आपल्याला आपण कागदावर टाकले होते ना त्यातून हे एका टोपलीमध्ये काढून घ्यायचे आहेत मोठ्या भांड्यामध्ये तर पूर्ण जे यातलं तेल आहे तर ते कागदावर पूर्ण निघालेलं आहे तर हे गरम असतानाच आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे तर तुम्ही या चिवड्यात लाल तिखटचा जर वापर करणार असाल तर यावेळेस गरम असतानाच लाल तिखट आणि चिवडा टाकायचं तर ज्यावेळेस हलवाई चिवडा करतात बाहेर तर तेव्हा ह्याच स्टेपने ते चिवडा करतात गरम असताना हळद छान लागून येते पोह्यांना आणि रंग खूप सुरेख येतो तर या पद्धतीने बघा मी हळद पूर्ण या प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे चिवड्यामध्ये तर तुम्ही यावेळेस मीठसुद्धा टाकू शकता तर मीठही छान असं या पोह्यांसोबत मिक्स होतं पण मी ते हळदच टाकलेली आहे तर छान मिक्स करून घेतलं एका झाराच्या मदतीने किंवा लाकडी चमचा असेल तर दोन चमच्यांच्या मदतीने सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता हळूवार अगदी आपले हे जे पोह्यांचे जे पीसेस आहेत ते कट नको व्हायला तर या पद्धतीने इथे मी शेंगदाणेसुद्धा फ्राय करून घेतलेत आणि यानंतर आता हे खोबरं आपल्याला छान ब्राऊन रंगावर तळून घ्यायचं आहे तर खोबरं तळताना रंग चेंज होतोस तर हे तळलेलं खोबरंच खूप छान लागतं जर ते कच्चं असेल तर ते आपल्याला आतून थोडं सॉफ्ट लागतं म्हणून आपण थोडं डार्क रंगावर इथे तळून घेणार आहोत तर तुम्हाला जास्त डार्क रंग आवडत नसेल तर तुम्ही अगदी थोडंसं फ्राय करू शकता तर या पद्धतीने मी इथे खोबरं तळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला या पोह्यांवरच याचं जे तेल आहे तर ते या प्रकारे थोडंसं जाळणीला थळून त्यामध्ये टाकायचे आहे तर आता आपण कढीपत्ता तळून घेऊया तर कढीपत्ता तळताना काळजी घ्यायची त्यानंतर हिरव्या मिरच्या छान यामध्ये फ्राय होऊ द्यायचे आहे अगदी कुरकुरीत झाल्या पाहिजे तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि चमच्याच्या मदतीने या प्रकारे हलवत राहायचं आहे तर आता आपल्या मिरच्या तळून झाल्यात काढून घेऊयात तर यामध्ये आता लसूण पाकळ्या ज्या आपण स्लाईस करून घेतल्या आहे तर त्या छान कुरकुरीत तशा फ्राय करून घ्यायच्या आहे मीडियम लोवाचेवर तर लसूणची चव चिवड्यामध्ये खूपच टेस्टी फिलिंग आणते तर या प्रकारे व्यवस्थित असं हलवत राहूया आणि छान फ्राय करून घेऊया तर अगदी आपल्याला काळपट करून त्याची चव बिघडू शकते म्हणून आपण व्यवस्थित असं फ्राय आणि कुरकुरीत होईपर्यंतच हा लसूण तळायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता लसूण छान फ्राय झालेला आहे कलर पण चेंज झाला आहे तर आता आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर कांद्याच्या स्लाईस टाकायच्या तर हा कांदा तुम्ही अगोदरच्या दिवशी कापून उन्हात वाळून घेतला तर फारच छान पण इथे मी अगदी वेळेवर कापून घेतला आहे आणि थोडंसं सुकवून घेतलं आहे फॅनखाली तर याला आता आपण लो आणि मिडियम आचेवर छान फ्राय करून घ्यायचं आहे तर अगदी ब्राऊनसुद्धा होऊ देऊ नका नाहीतर त्याची जी चव आहे तर ती आपल्याला जळकट लागेल तर या पद्धतीने कांदा छान फ्राय करून घेतलेला आहे तर यानंतर आपल्याला कोथिंबीर छान फ्राय करून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत तर हा कोथिंबीर तुम्ही आदल्या दिवशी वाळूनसुद्धा घेऊ शकता पण रंग थोडा बदलेल तर ताजा घेतला तरीही हा तेलामध्ये छान फ्राय होतो तर या पद्धतीने छान कुरकुरीत झाला की आपल्याला हा कोथिंबीर काढून घ्यायचं आहे तुम्ही यापेक्षा जास्तही घालू शकता त्याने चिवडा खूप छान दिसतो तर इथे एक आणखी एक पॅन मी गरम करायला ठेवलेली आहे तर आपण जे मुरमुरे घेतलेत तर ते आपल्याला यामध्ये थोडेसे शेकून घ्यायचे आहेत गरम करून घ्यायचे आहेत तर छान त्यासाठी इथे मी कढईत एक चमचा तेल घातलं आहे अर्धा चमचा हळद घातली तर यावर आपल्याला हे मुरमुरे छान असे परतून घ्यायचे तर मुरमुऱ्यांमधला जो दमटपणा आहे तर तो पूर्ण निघून गेला पाहिजे तर त्यामुळे आपला चिवडा कुरकुरीत होण्यास मदत होईल तर इथे मी या चिवड्यामध्ये मुरमुरे घालत आहे तर तुम्हाला आवडत असतील तर घाला तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि नुसताच पोह्यांचा चिवडासुद्धा बनवू शकता तर अगदी एक पाच मिनटं आपल्याला मीडियम आजेवर छान असं त्याला शेकून घ्यायचं आहे तर अजून तुम्हाला हळद टाकायची असल्यास टाकू शकता म्हणजे मुरमुऱ्यांचा रंग छान चिवळ्याला मॅच झाला पाहिजे तर आता आपलं हे सर्व जिन्नस तळून झालेत तर इथे सुरुवातीला मी मिरच्या घातल्या मिर आणि खोबरं तर आपण अगोदरच टाकलेलं आहे तर यामध्ये कुरकुरीत तळलेला कांदा तर कांदा तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता अगदी नुसता लसूण घातला तरीही चालेल तर लसूण पाकळ्या छान फ्राय केलेल्या आणि बाकी जे आता आपण मसाला बनवलेला आहे तर तो मसालासुद्धा यामध्ये ॲड करायचा आहे तर हा मसाला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाहीतर स्किपसुद्धा करू शकता असाही तो खूप टेस्टी लागतो अगदी मिरची वगैरे आपण घातलेलीच आहे तर त्यामध्ये इथे मी आमचूर पावडरसुद्धा टाकलेली आहे अर्धा चमचा हिंगासुद्धा टाकलेला आहे आणि यामध्येच आपल्याला थोडी पिठी साखर घालायची आहे तर साखर आणि आमचूर पावडरमुळे आपला चिवडा छान असा चटपटीत होईल आणि यामध्ये आता तळलेला कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून व्यवस्थित असं आपण चमच्याच्या मदतीने याला मिक्स करून घेऊया हळूवार तर अगदी जोरजोरात केलं तर हे पोह्यांचे पिसेस तुटतील आणि चुरा होईल पोह्यांमध्ये तर इथे मी एका पसरट झाऱ्याच्या मदतीने हे मिक्स करते आहे तर तुम्ही दोन चमच्यांच्या चम मदतीने सुद्धा करू शकता मिक्स तर तेही तुम्हाला सोयीस्कर जाईल तर या पद्धतीने आपला हा चिवडा छान मिक्स करून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण काळा मीठसुद्धा घातलेला आहे आणि थोडं साधं मीठ आपल्या रोजच्या वापरातील तेसुद्धा थोडं घातलेलं आहे तर या, या सर्वांमुळेच आपला हा चिवडा खूप चटपटीत होतो तर इथे तुम्ही तळलेले काजू आणि मनुकासुद्धा घालू शकता ते ऑप्शनल आहे तरी तर इथे हा मी घरगुती पद्धतीने चिवडा बनवलेला आहे अगदी सोपा आणि घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यामध्ये हा तयार होतो तर चिवडा बनवताना हे पोहे आपण दोन दिवस अगोदर उन्हात वाळवून घ्यायचे छान तर सध्या तेवढं ऊन नसतं त्यामुळे दोन दिवस वाळवायचे सांगते तर त्यामुळे आपला चिवडा खूपच कुरकुरीत होतो आतून त्यातला जो दमटपणा आहे तो निघून जातो तर आता यामध्ये मी मुरमुरेसुद्धा मिक्स केलेले आहे आणि परत आपण याला चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर कलर खूप सुरेख आलेला आहे पण लाईटमुळे तो तुम्हाला डीम दिसत दी आहे तर छान असं आपल्या नॅचरल उजेडामध्ये त्याचा रंग खूप छान हिरवागार दिसतो तर या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करा तर तुम्हाला असं शक्य नसेल व्यवस्थित मिक्स करणं तुम्ही हाताच्या मदतीने सुद्धा करू शकता फक्त आपला जो मसाला आहे तो पूर्ण पोह्यांना छान लागला पाहिजे आणि संपूर्ण चिवडा एकजीव झाला पाहिजे तर या पद्धतीने बघा हा आपला चिवडा तयार आहे तर इथे बघा तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे हा चिवडा तयार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे तर त्या डब्यामध्ये अगोदर पेपर टाकायचा कागद टाकायचा टिश्यू पेपर जे असेल ते आणि त्यामध्ये आपल्याला हा चिवळा टाकायचा आहे तर नेहमी सर्व करताना घेण्यासाठी चमच्याच्या मदतीने घ्यायचा ओलसर हात घालायचे नाही तर त्यामुळे आपला चिवडा छान टिकण्यास मदत होते साधारण आपण इथे पंधरा ते तीन हप्त्यांपर्यंत हा चिवळा खाऊ शकतो तर खराब होत नाही चिवडा पण एक महिन्यानंतर याची टेस्ट बदलते तर अशा प्रकारे तयार आहे आपला छान चटपटी मसालेदार आणि कुरकुरीत असा चिवडा तर यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्व स्टेप्स फॉलो करा तुमचा चिवडा खूपच चटकदार होईल आणि जास्त दिवससुद्धा टिकेल तर या, या दिवाळीला या प्रकारे चिवडा तुम्ही नक्की बनवून बघा तर इथे बघा मी टेस्टसुद्धा करून बघितलेली आहे अगदी तुम्हाला काही कमी जास्त वाटत असेल तर लगेच ॲड करायचो आपल्या चवीनुसार तर अशाच माझ्या बाकी फराळ रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनल लोगोवर क्लिक करा आणि बाकीच्या रेसिपीजसुद्धा बघा आणि अजून पुढील दिवाळी स्पेशल रेसिपीज मी अपलोड करणार आहे तर त्या पाहण्यासाठी आपल्या चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा तर या दिवाळीला तुमच्या आवडीचे भरपूर फराळाचे पदार्थ बनवा त्यांचा आनंद घ्या आणि त्याचबरोबर आपल्या आरोग्याची काळजीसुद्धा घ्या तर ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखमय आरोग्यमय आणि निरामय आरोग्यासह सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जाऊ ही मनापासून सदिच्छा धन्यवाद